विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेणार शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात अतिशय महत्वाचं वृत्त समोर आलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची कार्यकारिणीतून हक्कलपट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार थॉमस के थॉमस यांची कार्यकारिणीतून हकलपट्टी केली पक्षाविरोधी काम केल्यामुळे पवारांनी ही मोठी कारवाई केली आहे पाच हजाराहून अधिक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटाला सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केले गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केलेले असून नागरिकांनी हॅक केलेल्या खात्यातील मजकुरास प्रतिसाद देऊ नये असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केलेलं आहे सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सांगली शहर पोलिसांनी या स्पा सेंटरची खबर लागताच त्यांनी संबंधित स्पा सेंटर उद्ध्वस्त केला आहे सांगली शहर पोलिसांनी डिलक्स स्पा सेंटरमध्ये छापा टाकल्यानंतर पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली आहे सोम्या यांच्या रडावर पुन्हा एकदा गट सोम्या यांनी ठाकरे गडावर या यावेळी गंभीर आरोप केले आहेत यावेळी त्यांनी ठाकरेगडाच्या नेत्यांनी कोविड काळात पाच हजार कोटींची कामं केलेली मात्र यातच तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरेगडावर केलेला आहे देशात सात ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर देशभरातील सात ठिकाणी रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत मात्र पोटनिवडणुकीत महाराष्ट्रातील दोन्ही मतदारसंघाचे नाव नाही खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालिसा पटन शिवसेनेच्या एकनाथ शिंदेगडाचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे यांनी आज लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालिसाला बोलण्याला मनाई होती असा आरोप केला यावेळी लोकसभेत त्यांना हनुमान चालिसा बोलण्याचे चा आवाहन करण्यात आले आहे यावेळी त्यांनी संपूर्ण हनुमान चालिसा बोलून दाखवली छत्रपतींचा द्वेष करणाऱ्या नेमाडी सारख्यांचे पुरस्कार परत घ्या आमदार नितेश राणे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत यांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही खपवून येणार नाही अशा ना लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि दिलेले पुरस्कार परत घ्यावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केलेली आहे ठाकरे गटाची भाजपवर टीका शहा यांचा जन्म मुंबईतला शाह यांनी मुंबईत व्यापार केला आहे कारखाना चालवला आहे त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आलेली आहे राहुल उशिरा उठले असतील म्हणूनच ते अविश्वास प्रस्तावावर आधी बोलले नाहीत राहुल गांधींना कधी बोलू देणार यावरून खासदारांनी गदारोळ केला गोंधळाच्या वेळी आसामचे खासदार गोगोई अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी आधी बोलण्यासाठी उभे राहिले आणि चर्चेला सुरुवात केली निशिकांत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला ते म्हणाले की राहुल गांधी उशिरा उठले असतील त्याचमुळे ते चर्चेत आधी बोलले नाहीत बरं संसदेत काँग्रेस खासदारांना भाजपला सुनावलं लोकसभेच्या सभागृहात बोलताना काँग्रेस आमदार गौरव गोगोई म्हणाले की मी नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भाजपच्या अन्य नेत्यांवर बोलतो तेव्हा कोणालाही राग येत नाही परंतु ज्यावेळी मी गौतम आदेनी यांचं नाव घेतो त्यावेळी भाजपच्या खासदारांना राग काय येतो असा सवाल गौरव गोगोई यांनी लोकसभेत करत भाजपला सुनावला आहे शिवसेना शिंदेगडातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र असलेल्या सिद्धेश रामदास कदम यांच्या मनमानीला कंटाळून विभाग क्रमांक दोनमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत या संदर्भात विभाग दोनमधील कार्यकर्त्यांनी सिद्धेश कदम यांच्यावर गंभीर आरोप देखील केलेले आहेत काँग्रेसचे सगळेच वडे नेते मैदानात उतरणार राज्यात सोळा ऑगस्ट नंतर काँग्रेसने पदयात्रा काढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे यासाठी काँग्रेसच्या जवळपास सगळ्या चबड्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल अठरा पॉईंट दोन लाख कोटींचे एन पी एल जर सरकार माफ करत असेल तर शेतकऱ्यांचं कर्जही माफ करून टाका हे अठरा पॉईंट दोन लाख कोटी कोणाचे माप केले टाऊक यात शून्य तरी किती येतात हेही मला माहीत नाही एवढं गणित मला तरी येत नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी यावेळी नरेंद्र मोदी सरकारला लगावला पंधरा ऑगस्ट घेऊन येतोय हर घर तिरंगा मागील वर्षीप्रमाणे यंदाही हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...